भारताचे एक ज्येष्ठ नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली जी एक प्रचंड प्रतिभावंत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। अतिशय कुशाग्र अशा प्रकारची बुद्धिमत्ता अरुणजींकडे होती। एक विद्यार्थी नेता म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात करत दिल्ली विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून स्टुडंट काउन्सिलचे त्यांनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात केली। आणीबाणीच्या विरुद्ध 19 महिने त्या ठिकाणी संघर्ष करत, आणीबाणीची कैद भोगत त्यांनी एक प्रचंड मोठा संघर्ष उभा केला आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात ते हळूहळू प्रमुख स्थानी आले। केंद्रीय वित्त मंत्री म्हणून अरुणजींनी ज्या प्रकारे GST आणला आणि त्यातनं वन नेशन वन टॅक्स ही सिस्टीम या देशाला मिळाली, ज्यांनी देशाची खऱ्या अर्थानं प्रगती झाली। अरुणजी मला मार्गदर्शकासारखे होते। अनेक वेळा बिना कामाचं मी अरुणजींकडे जायचो आणि त्यांच्याशी गप्पा मारायचो, कारण त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे अतिशय समृद्ध होणं। अशा प्रकारचे अरुणजी होते, ते नसणं हे आमच्याकरता खरंच मोठी क्षती आहे।